वाड़ी परिसर में अब तक 221 कोरोना पेशेंट मिले हैं कोरोना से बचने के लिए घर पर ही रहे घर में ऑक्सीमीटर रखे लोगों से दूरी बनाकर भीड़ में ना जाए और बार बार हाथों को साबुन से धोए सैनिटाइजर का यूज करें हमेशा मास्क का इस्तेमाल करें ऐसा आह्वान मुख्याधिकारी जुमा प्यारे वाले इन्होंने कोरोना के बढ़ते संक्रमण को देखते वाड़ी नगर परिषद क्षेत्र के नागरिक अब घर में ही रहे आवश्यक काम हो तभी बाहर निकले घर में सभी का टेम्परेचर देखने के लिए ऑक्सीमीटर घर पर रखने का आवाहन मुख्य अधिकारी जुम्मा प्यारे वाले ने किया जुलाई अगस्त से ज्यादा अब प्रोजेक्शन ज्यादा बढ़ रहा है कोरोना वाड़ी में घर तक पहुंच चुका है इसे रोकने के लिए अब नागरिकों को खुद आगे आना होगा हालांकि अपने क्षेत्र में कोरोना सिम्टम्स वाले प्रतिशत कम है 80 से 90 प्रतिशत लोग बिना सिम्टम्स के हैं सिम्टम्स पाए जाने वाले लोगों को होम क्वारंटाइन किए जाने की जानकारी मुख्याधिकारी प्यारे वाले ने दी खांसी बुखार जैसे सिम्टम्स दिखाई दिए तो घबराने की बात नहीं है ऐसे लोगों ने खुद सामने आकर कोरोना जांच करने की विनती भी प्यारे वाले ने की साथ ही घर पर एक डिवाइस ऑक्सीमीटर को रखे बुखार खांसी सर्दी श्वास लेने में परेशानी होने पर तुरंत नगर परिषद के स्वास्थ्य विभाग को संपर्क करके कोरोना की जांच करें। मास्क सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग रखणे का आवाहन अधिकारी जुम्मा प्यारेवालेने किया आपण सर्व शहरवासियांना माहीत आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसांदिवस वाढत आहे आपले जे प्रोजेक्शन आहे या जुलै ऑगस्टमधले जे प्रोजेक्शन आहे ते आपण त्याच्याही पलीकडे चाललेलो आहे त्यामुळे कोरोना आता आपल्या घरापर्यंत पोहोचलेला आहे विशेषतः कोरोनामध्ये सिम्टम जे असतात लक्षणे असणाऱ्या लोकांचे प्रमाण जो आहे तो अतिशय कमी आहे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के लोक जी लो जे असतात विदाउट सिम्टम ज्याला आपण म्हणतो म्हणजे कोणत्याही स्वरूपाचे लक्षण नसणारे पेशंट या ठिकाणी आढळून येत आहे आणि त्या लोकांना आपण होम क्वारंटाईन करतो आहे होम आयसोलेट करतो आहे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे खोकला असेल ताप असेल किंवा श्वास घेण्यास त्रास असेल हे सिमटम आहे तर असे सिम्टमेटिक फक्त पंधरा ते वीस टक्के लोक आहेत यांना धोका तर आहेच परंतु आपण जे असिम्टमेटिक लोकसुद्धा जे आहेत तर त्यांचं प्रमाण जरी जास्त असलं तरी होम आयसोलेशनमध्ये आहोत तर त्यासाठी आपण वेळोवेळी आपला असणारा टेम्परेचर जो आहे किंवा लक्षणे येतात किंवा कसे हे पाहणं खूप आवश्यक आहे आणि या कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांच्या घरी एक आपल्याला डिव्हाइस या ठिकाणी ठेवायचा आहे तो डिव्हाइस म्हणजे आपण पल्स ऑक्सिमीटर आहे हा पल्स ऑक्सिमीटर बाकी टेम्परेचर लक्षणं तर आपल्याला दिसून येतीलच परंतु पल्स ऑक्सिमीटर आपल्याला दाखवतो की आपल्या याच्यामध्ये असणारा जो आहे ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे तर हा जो असणारा पल्स ऑक्सिमीटर आहे सर्वांनी आपल्या घरी ठेवावं ज्याच्यामुळे आपल्याला पल्स ऑक्सिमीटरचं रिडिंग स्वतः घेता येईल आणि पल्स ऑक्सिमीटरमध्ये एक महत्त्वाचा विषय असा आहे की जर आपल्या पल्स ऑक्सिमीटरमध्ये जे एस पी ओ टू जो आपल्याला दिसतो आहे या ठिकाणी तो जर पंच्याण्णवच्या खाली गेल्यास त्या ठिकाणी इंडिकेटर आहे की काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे पल्स ऑक्सिमीटर आपल्याकडे असल्यास पंच्याण्णवच्या खाली नव्वदच्या खाली या ठिकाणी आपल्या रिडिंग येत असेल तर तात्काळ आपण डॉक्टरांना संपर्क करावा म्हणून आपल्या घरी पल्स ऑक्सिमीटर असणं खूप आवश्यक आहे यासोबत आपल्याला काही लक्षणे आढळून आल्यास आमच्या कंट्रोल रूममध्ये फोन करा नगरपालिकेमध्ये आपल्याला या ठिकाणी कंट्रोल रूम म्हणजे तहसील कार्यालयात कंट्रोल रूम आहे तुम्ही नगरपालिकेच्या लोकांशी सुद्धा संपर्क करू शकता आणि टेस्ट करून घेऊ शकता टेस्ट केल्यानंतर आपला जो असणारा धोका जो आहे तो कमी होतो आणि आपण जर सिमटमेटिक नसेल तर ग, होम आयसोलेशनला आपल्याला त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे आणि सिम्पटम जर आपल्याला असेल तरच आपल्याला त्या ठिकाणी हॉस्पिटलाईज केल्या जाणार आहे त्यामुळे आपण स्वतः स्वतःची काळजी घ्यावी आणि या ठिकाणी असणारे जे फेस्टिवल आहे किंवा फेस्टेव म्हणजे येणारे ज्या सण आहेत त्यामध्ये जास्त प्रमाणात सहभागी न घेता आपल्या घरीच त्या ठिकाणचे सण साजरे करावे आणि बाकी जे आहे मास्क लावणे हँड सॅनिटाईज करणे ह्या गोष्टी आपण नियमित करावी अशी मी आपल्या शहरवासियांकडून अपेक्षा ठेवतो एन बी सी एन केले वारीसे सुनील शेट्टी के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट